नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण असे उपाय पाहणार आहोत, जे उपाय आपण केले तर आपल्याला निश्चितच धनलाभ होतो। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी अशी कोणती कामे करावीत ते आज आपण जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मात दिवाळीचा सण हा सर्वात मोठा सण आहे व तो खूप उत्साहात साजरा केला जातो। अशी मान्यता आहे की श्रीराम भगवंत हे आपल्या 14 वर्षांचा वनवास संपून दिवाळीच्या दिवशीच अयोध्येला परतले होते। त्यानंतर अयोध्या नगरीतील लोकांनी भगवंतांचे स्वागत करण्यासाठी सगळ्या नगरीत तुपाचे दिवे लावले होते। तेव्हापासून दिवाळीचा सण साजरा केला जातो। चला तर जाणून घेऊयात दिवाळीच्या दिवशी काय करावे व काय करू नये ते। दिवाळीला देवी लक्ष्मीचे पूजन करावे। जर आपण दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीचे मनापासून पूजन केले तर देवी आई आपल्यावर प्रसन्न होते व आपल्या घरात सुख व शांतता नांदते। दिवाळीच्या वेळी देवी लक्ष्मीचे पूजन करताना देवघरात एक हळदीचा अखंड तुकडा ठेवावा व पूजेनंतर दुसऱ्या दिवशी ती हळद आपल्या तिजोरीत ठेवावी। दिवाळीच्या वेळी पूजेदरम्यान पूजनात एक दक्षिणावर्ती शंख ठेवावा आणि पूजनानंतर हा शंख आपल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवून द्यावा। असे केल्याने आपल्या धनात वृद्धी होते व घरात सुख आणि शांतता राहते। दिवाळीच्या रात्री आपल्या घराच्या आसपास पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा। दिवा लावून लगेचच घरी परतावे। घरी परतताना मागे वळून पाहू नये। दिवाळीच्या पूजना दरम्यान पूजेत गोमती चक्र ही ठेवावे। गोमती चक्रामुळे आपल्या घरात सुख शांतता राहते व आपल्याला धनलाभ होतो, आपल्या धनात वाढ होते। दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनानंतर घरातल्या सर्व खोल्यांमध्ये शंख व घंटी वाजवावी। दिवाळीच्या रात्री असे केल्याने घराचे दारिद्र्य कमी होते। दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी व न तापवलेले कच्चे दूध टाकून त्या पाण्याने स्नान करावे। त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवांना जल व लाल फुले अर्पण करावीत। दिवाळीच्या पूजनात नवीन झाडू जरूर ठेवावा व नवीन झाडूने दुसऱ्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करावी। दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे। शास्त्रानुसार दिवाळीचे 5 दिवस म्हणजेच वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन व दिवाळी या 5 दिवसात पहाटे लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरच उठावे। जे व्यक्ती दिवाळीच्या या 5 दिवसात खूप वेळ झोपून राहतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही। विशेषतः दिवाळीच्या दिवशी आपले आई वडील व वृद्ध व्यक्ती यांचा अपमान करू नये। या दिवशी यांचा अनादर केल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होते व अशा व्यक्तींवर कोणत्याही देवी देवतांची कृपा कधीच होत नाही। दिवाळीच्या दिवशी घरात अजिबात घाण कचरा राहू देऊ नये। जर देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी असे आपल्याला वाटत असेल तर दिवाळीच्या दिवशी आपले संपूर्ण घर अगदी स्वच्छ व नीटनेटके असावे, कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे। दिवाळीच्या दिवशी क्रोध, राग व चिडचिड करू नये। दिवाळीच्या दिवशी जर आपण कोणावर रागावलो, ओरडलो तर देवी आपल्यावर नाराज होते व देवीची कृपा आपल्यावर होत नाही। दिवाळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी झोपू नये। जर कोणी आजारी किंवा जास्त वृद्ध व्यक्ती असेल तर ते संध्याकाळी झोपू शकतात, परंतु निरोगी व्यक्तींनी संध्याकाळी झोपू नये। दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी झोपून राहिल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाही। मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलेच असेल की दिवाळीच्या दिवशी काय करावे व काय करू नये ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।